राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोल्हापुरात 15 ऑगस्टला ध्वजारोहण संपन्न होणार आहे। याचा कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने धसका घेतलाय। जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील ज्या ठिकाणी ध्वजारोहण होणार त्या ठिकाणची स्वच्छता आणि डागडुजी करण्यास प्रारंभ झालाय। अजित पवार यांच्या कार्यक्रमामध्ये कोणतीही चूक होऊ नये याची दक्षता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घेतली जाते। याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी। दिन म्हणजे 15 ऑगस्टचं ध्वजारोहण त्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांच्या हस्ते होतं अशी आपल्याकडे एक प्रथा आहे, मात्र यंदा राज्य सरकारनं या प्रथेला थोडासा खंडित केलेला आहे। कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर जे आहेत यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार नाही, तर कोल्हापूरचं ध्वजारोहण हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। दरवर्षी ज्या त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडून अशा पद्धतीचं ध्वजारोहण होतं, मात्र यंदा मात्र थोडासा बदल करण्यात आलेला आहे। कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सिंधुदुर्गाचं ध्वजारोहण करण्यात येणार आहे। कोल्हापूरचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सोलापूर जिल्ह्यातील ध्वजारोहण करण्यात येणार आहे। अजित पवार हे स्पष्टोक्त आहेत, कुठल्याही गोष्टीवर ते थेट बोट दाखवतात, त्यामुळे या कार्यक्रमाला कुठलीही चूक होऊ नये याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घेतलेली आहे। आणि त्या पार्श्वभूमीवर ध्वजारोहणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात आता तयारी सुरू झालेली आहे। कॅमेरामन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर।